नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करतो सर्वांचं आपलं आवडतं यूट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेव सर या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल मध्ये। मी आपला मित्र हरदेव सर सर्वांचं मनापासून स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2022 सगळीकडे आता चाललेले वातावरण, पोलीस भरती 2022, पोलीस भरती 2022। मित्रांनो, कोणत्या अडचणीचा करावा लागतो विद्यार्थ्यांना सामना, नेहमीच हेच प्रश्न विद्यार्थ्यांना सतत पडतात आणि भरती करत असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की पाहणं गरजेचं आहे। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तर क्लिअर होणार। मित्रांनो, तत्पूर्वी आपण जर नवीन असाल, मित्रांनो तुम्हाला माहिती असेल, काल आपण एक व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती दिली होती रात्री, तर तुम्ही याला कळलं असेल त्या व्हिडिओला किती विद्यार्थ्यांनी प्रतिसाद, म्हणजे प्रतिसादाचा प्रश्न नाही मित्रांनो, शंका क्लिअर होणं महत्वाचं असतं। विद्यार्थ्यांचं शंकांचं निरसन क्लिअर करणं गरजेचं असतं। कोणत्या बातमीवरती कितपत विश्वास ठेवणं गरजेचं आहे किंवा कितपत बातमी काहीतरी गुड आहे हे फार महत्वाचं शोधणं गरजेचं असतं, त्यानुसार आपण तुम्हाला माहिती देत असतो। आज एक महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलो मित्रांनो, अपडेट जरी नसते तरी अपडेट पेक्षा महत्वाचा व्हिडिओ असणार हा। पोलीस भरती 2022 मध्ये अनेक विद्यार्थ्यांना काही अडचणींचा सामना करावा लागतो, नेहमीच ते प्रश्नांच्या डोक्यात पडतात, भरती केव्हा होईल, आधी ग्राउंड होईल की लेखी होईल, की नंतर काय होईल, आधी काय होईल, ऍड कधी येईल, ऍड कधी सुटेल, डब्ल्यू कागदपत्र लागतील का, वय वाढून भेटेल का, अशा अनेक प्रश्नांनी विद्यार्थी एकदम पूर्णपणे म्हणजे असं संभ्रमात पडलेलं आहे। या सगळ्या गोष्टींच्या प्रश्नांचे उत्तर मी क्लिअर करण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे। त्यासाठी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहिजे आणि अतिशय महत्वाची माहिती तुम्हालाही माहिती असेल, कालचा व्हिडिओ तुम्ही किती जणांनी पाहिला तुम्हाला त्यात माहिती परफेक्ट कळली। आणि लक्ष्मी, 2 दिवस तुम्ही प्रतीक्षेत होता माझ्या व्हिडिओच्या, काही कारणास्तव मी व्हिडिओ टाकू नाही शकलो, उशिरा टाकला पण थेट आलं लक्षामध्ये। चालते मित्रांनो, आता आपण पाहूया नक्की आज आपल्याला कोणत्या गोष्टींवरती बोलायचं आहे, काय संदर्भात बोलायचं आहे आपण आज या ठिकाणी, आता याचा थोडक्यात आपण अभ्यास करणार आहोत। ओके, चला मित्रांनो, आज आपल्याला चर्चा करायची अनेक प्रश्नांच्या उत्तरांची आणि ते उत्तर कसे आहेत काय वगैरे हे आपण या ठिकाणी सगळं आता पाहणार आहेत। मित्रांनो, खरं तर काल बातमी आली आणि त्या बातमीनी सगळीकडं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये वातावरण एकदम हे झालं। आणि लक्षामध्ये पोलीस भरती 2022, तत्पूर्वी ती बातमी काय होती आपलं पाहिजे राहून गेलं, ती बातमी काय हे मी तुम्हाला दाखवतो। आणि लक्षामध्ये तत्पूर्वी बातमी काय हे तुम्ही पाहून घेऊ शकता, या ठिकाणी तुम्हाला बातमी दिसते मित्रांनो, लोकमतचा पेपर आहे कालचा, राज्यात 7,000 पोलिसांची भरती होणार आहे आणि जूनपासून सुरू होणारी प्रक्रिया, पुढील वर्षी आणखी 10,000 पदे भरण्याची तयारी आणि गडचिरोलीतील स्थानिकांना प्राधान्य। मित्रांनो, ही बातमी असं वाटतं डायरेक्टली कधी गडचिरोलीसाठीच आहे असं वाटतं, बरोबर। मात्र लक्षात ठेवा मित्रांनो, राज्याच्या पोलीस दलात लवकरच सुमारे 7,000 पोलीस शिपायांची भरती करण्यात येणार आहे। पुढील महिन्यापासून त्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे गृह विभागाच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले। पुढील महिना म्हणजे जून महिना मित्रांनो, जून महिना लागायला फक्त 10 दिवस बाकी आहे, 10 दिवस बाकी असेल, 9 दिवस बाकी आहे, 9 दिवस जर बाकी असेल तर तुमचं परिपत्रक आलं पाहिजे होतं, जी आर आलं पाहिजे होतं, सगळी पूर्णपणे तुमचं आधी पूर्वनियोजन व्हायला पाहिजे होतं, मग तुम्ही डायरेक्ट भरती करू शकत होता। आणि जर मित्रांनो, जर ते म्हणतात पुढच्या महिन्यात भरती घेईन, जर पुढच्या महिन्यामध्ये 8 जूनला जर जाहिरात पडली तर लक्षात ठेवा, 8 जूनला जर जाहिरात पडते तर लिखित आधी होणार, त्यात काही विषय नाही, कारण का कुठल्याही प्रकारे जी आर बदल नाही आणि जी आर न बदलता डायरेक्ट ते काही ग्राउंड आधी घेऊ शकत नाही, त्याला जी आरच बदलावं लागेल, त्यामध्ये त्याची पर्याय व्यवस्था करून सगळं काय व्यवस्थित रित्या त्या ठिकाणी काय करणार आपण पूर्णपणे हे करणार। आणि लक्षामध्ये मला काय सांगायचं मित्रांनो, त्या ठिकाणी त्यांनी काय सांगितलं, पुढे राज्य मंत्रिमंडळाने भरतीला यापूर्वीच मंजूर दिली होती, परंतु कोरोनामुळे काय झालं ही भरती प्रक्रिया हाती घेत आली नव्हती, या भरतीसाठी पारदर्शक पद्धत अवलंबली जाईल, ही प्रक्रिया एकाच वेळी हाती घेतली जाईल आणि 1 ते 1.5 महिन्याच्या कालावधीत ती पूर्ण करण्यात येणार आहे। पोलीस भरतीतील गैरप्रकार टाळण्यासाठी भरतीचे नियम आणि निकष अधिक कडक करण्यात येणार आहे। पोलीस भरतीचा दुसरा टप्पा असेल, याआधी पहिल्या टप्प्यात 5,000 पोलिसांची भरती करण्यात आली होती, लक्षात ठेवा, पहिल्या टप्प्यात 5,000 पोलिसांची भरती करण्यात आली होती आणि तिसऱ्या टप्प्यात पुढील वर्षी आणखी 10,000 पदे, म्हणजे हा जो टप्पा होता हा 2,000 होतोय, सॉरी दुसरा टप्पा होतोय, म्हणजे हा 7,000, पहिला 5,000 आणि 10,000, 10, 7, 17, 5, 22,000 बरोबर होते, 22,000 म्हणजे 3,000 कुठेतरी ऍडजस्ट करून 25,000 पर्यंतची भरती त्या ठिकाणी होत असते। लक्षामध्ये आणि या ठिकाणी काय दिसतंय मित्रांनो तुम्हाला, का गडचिरोली कमी स्थानिकांना प्राधान्य काय, गडचिरोली म्हणजे कोरोना संकट, तसंच पोलीस विभागाच्या कर्मचाऱ्यांची बिंदू नामाने अद्यावत नसल्याने पोलीस शिपाई पदाची भरती प्रक्रिया घेण्यात आली नाही, बरोबर। पण गडचिरोलीत काय झालं, पोलीस शिपाईची 36 जागा भरण्यात येणार आहेत, त्या भरती प्रक्रियेत सार्वत्रिक 78 जागा ही ओबीसीसाठी, म्हणजे इतर मागासवर्गासाठी आरक्षण आहे आणि अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी 37, इतर प्रवर्गाला 3 ते 7 जागा आहे, म्हणजे पदभरतीची जाहिरात निघाली आहे ती 136 जागा आहे, गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिक उमेदवारांमधूनच भरण्यात येणार आहे, लक्षात ठेवा। गडचिरोली एसआरपी आपला जरी त्यांनी ओपन दिला असेल तर तुम्ही सगळे ते सगळे प्रश्नांचे उत्तर मी तुमचे क्लिअर करत जाणार या व्हिडिओच्या माध्यमातून, तुम्ही त्यामुळे त्याची काही काळजी करा, फक्त व्हिडिओ व्यवस्थित बघायचा आहे, माहिती समजून घ्यायची, जेणेकरून मला तुम्हाला ऑनलाईनवर कॉल करावा लागणार नाही, त्यासाठी ही माहिती समजून कळलं। हे होतं कालच्या पेपरची न्यूज। ओके, आता आपण आपल्या न्यूजकडे जाऊया आणि आपल्या माहितीकडे जाऊया। मला सांगा मित्रांनो, आता पोलीस भरती, ओके, पोलीस भरती जर जून मध्ये निघली, ओके, मे मध्ये तर काय येत नाही मित्रांनो, आलं लक्षामध्ये, मे मध्ये काय पोलीस भरती येत नाही, पोलीस भरती जून मध्ये आली मित्रांनो, जूनच्या जर पहिल्या आठवड्यात, मित्रांनो जूनचा पहिला आठवडा लक्षात ठेवा,
जूनचा पहिला आठवडा आणि दुसरा आठवडा, हा जूनचा पहिला आठवडा आणि दुसरा आठवडा हा मित्रांनो एकदम मुसळधार पावसाचा दिवस आठवडा असतो. मुसळधार, नुसता पाऊस नाही बरं का, मुसळधार म्हणतोय मी, मुसळधार वारं, वावदान, विजांचा कडकडाट, लकलकाट, ढगांचा कडकडाट याच्यासह पडणारा पाऊस या 2 आठवड्यामध्ये असतो. भयंकर असं रोहिणी काय म्हणतात त्याला, ते नक्षत्र वगैरे हे होतं लक्षामध्ये आणि त्या ठिकाणी पावसाला सुरुवात होते. म्हणजे ह्या 1-2 आठवड्यात तर काही शक्य होत नाही. आता हे जर बोलतायत मित्रांनो तुम्हाला एक खोटं, मी तुम्हाला तुम्ही म्हणू शकता सर भरती होणार आहे, तुम्ही असं काय समजा नाही होणार आहे भरती, मी सांगतो ना भरती होणार, पण डिमोटिवेटचा प्रश्न आहे. पण रियालिटी माहिती, खरी माहिती सांगतो मी, ह्या 2-1 आठवड्यामध्ये तर सध्या काही लगेच गडबड लक्षात राहणार, कारण कसं आहे ह्या 2-3 आठवड्यामध्ये काय असणार मित्रांनो, पाऊस, पाऊस इतका असणार आहे, भरपूर भरपूर पाऊस असणार आहे. कालच पाहिलं तुम्ही, आजही वातावरण पाहत असाल तुम्ही लक्षामध्ये पाऊस लक्षामध्ये. मग मित्रांनो मला काय सांगायचं तुम्हाला, तुम्ही वेट करा. जर आधी लिखी जर होणार असेल, लक्षात ठेवा, जर आधी लिखी जर होणार असेल, ओके, आधी जर लिखी, जर लिखी आधी असेल तर काय, लेखी आधी असेल तर सगळे प्रश्न क्लिअर करतो, तुम्ही काळजी नको करू. लेखी आधी असेल तर मित्रांनो, लेखी जर आधी असेल तर जून काय, जुलै काय, कधीही ऍड येऊ शकते आणि लेखी तुमची एका दिवसामध्ये ते करू शकतात किंवा घेऊ शकतात, बरोबर. मात्र, ओके, मात्र लक्षात घ्या, मात्र ग्राउंड करण्यासाठी किंवा तुमची जी मैदानी चाचणी, ती मैदानी चाचणीसाठी तुम्हाला पावसाळ्यामध्ये घेता येत नाही, कारण का पाऊस कंटिन्यू सुरू राहतो, तुमच्या माझ्या कंटिन्यू पाऊस सुरू राहतो, ओके. दुसरी गोष्ट सांगायची झाली, जर लेखी आधी जर 100 मार्काची झाली आत्ता, ओके, तर तुमची जी मैदानी चाचणी आहे ना बाळांनो, जी मैदानी चाचणी ही डायरेक्ट 100 मार्काची नाही होणार, मग ही 50 मार्काची जशी आहे तशी होणार, मग आउट ऑफ 150 पैकी तुमचं असेल, कधी यांनी सांगितल्याप्रमाणे. परंतु माझ्या म्हणण्यानुसार असं येत आहे की ह्याच बातम्या, हेच कात्रण याच्या आधी सुद्धा काय झालेलं मित्रांनो आलेलं आहे लक्षामध्ये. ओके, हेच कात्रण याच्यामध्ये आधी पण फिरलेलं आहे, सेम अशा बातम्या आलेल्या, फक्त महिने चेंज झालेत, तारखा चेंज झालेत, दिवस चेंज झालेत, सगळं काही सेम आहे लक्षामध्ये. त्याच्यामुळं उशीर लागेल, पण मी काय म्हणतो, ते म्हणतात ना 2 महिन्यात, माझं ऐका, ते म्हणतात ना 2 महिने, 2 महिने म्हणजे 60 दिवस, 2 महिने म्हणजे किती, 60 दिवस. आपण 4 महिने सोडून द्या, 5 महिन्याने धरू, 5 महिन्याने धरू आपण, ऐका, 5 महिन्याने धरू, 5 महिना म्हणजे 150 दिवस, 5 महिना म्हणजे किती, 150 दिवस. मग आता मला एक सांगा मित्रांनो, जे विद्यार्थी नवीन आहेत किंवा ज्या विद्यार्थ्यांचा आता मध्यंतरी बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम झालेत, म्हणजे कोण इंजर झाले, कोणाचा अभ्यास कमी पडला, थोडा गॅप पडला, त्या विद्यार्थ्यांसाठी हा 5 महिन्याचा कालावधी खूप राहील. आणि जर 5 महिन्याचा कालावधीचा विचार करता तर जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि ऑक्टोबर नोव्हेंबरला भरती निघतेच, ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरला भरती निघतेच, हा कालावधीच तो असतो भरतीचा, ज्याप्रमाणे पाठीमागची झाली त्याचप्रमाणे आत्ताची सुद्धा त्या ठिकाणी काय होते, निघू शकते लक्षामध्ये. त्याच्यामुळे मला एक फक्त काय बोलायचं, मला असं सांगायचं होतं की बाबांनो, तुम्ही भरती येणार का नाही येणार, लिखी आधी होणार का नाही होणार ही गडबड करत बसू नका, तुम्ही अभ्यास करा. अभ्यासाचं मी पूर्णपणे नियोजन तुम्हाला याच्या आधीही सांगितलेलं, इथून पुढेही सांगत असतो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे वयवाढ, वयवाढ संदर्भात. आता ह्या विषयावरती मी थोडासा हात घालतो मित्रांनो. मला खास करून तुम्हाला सांगायचं का ह्या वयवाढ संदर्भामध्ये, ओके, ह्या वयवाढ संदर्भामध्ये मला एक तुम्हाला सांगायचंय का, त्यांनी सांगितलं होतं का ज्या विद्यार्थ्यांचं वय हे 17/12/2021 याच्या पूर्वी संपेल, काय याच्या पूर्वी संपत असेल, याच्या पूर्वी संपत असेल तर त्या विद्यार्थ्यांना 31/12/2022 पर्यंत त्यांना काय होईल, भरती देता येईल असं त्यांनी सांगितलं होतं, भरती देता येईल असं त्यांनी सांगितलं होतं. मात्र त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलं का ह्या 17/12/2021 नंतर, म्हणजे तुमचं जर 2022 मध्ये जर वय संपत असेल तर तुम्हाला 2022 मध्ये सुटणारी भरती देता येणार नाही. मात्र ज्याचं वय 21 मध्ये संपत आहे त्याला 22ची देता येईल, पण ज्याचं 22 मध्ये संपत आहे त्याला 22ची देता येणार नाही. मग काय त्याला 23ची देता येईल का, नाही त्याला देता येणार, कारण ऑलरेडी त्याचं वय प्रॉपरली त्या ठिकाणी संपलेले. पण जे ओपन कॅटेगरीचे ज्यांचं 28 क्रॉस झाले त्यांनी काळजी करायचं कारण आहे, तुम्ही ईडब्ल्यू एचचा लाभ घेऊ शकता
आणि जे कॅटेगरी मधले आहेत मात्र त्यांचं वय 17-12 आधी संपले त्यांना सुद्धा अजून एक संधी मिळू शकते, एक विशेष संधी मिळू शकते. आता तुम्ही म्हणाल का सर हे चुकीचं आहे असतं जातं. मित्रांनो मी काय गृहमंत्री का मंत्री का मुख्यमंत्री आहे बरं, मी त्याच्यात काय बदल करू शकतो? जशी माहिती येते तशी मी माझ्या भाषेत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो, कारण तुम्ही मला वारंवार कॉल आणि SMS करता म्हणून मला ती माहिती तुम्हाला सांगणं गरजेचं असतं. म्हणून मी तुम्हाला ती माहिती देत असतो, कारण तुम्हाला ती माहिती मी सांगितली तुम्हाला तुम्हाला समजत पण नाही लवकर, मग त्याच्यामुळे मी तुम्हाला माहिती देत असतो. म्हणजे हा जो GRA सध्या स्थितीमध्ये हा आहे आणि आयोगाने त्यानुसार काहीतरी झाले मला वाटते ते पण कात्रण आलेत, मी त्याच्या संदर्भात पण तुम्हाला व्हिडिओ बनवून देतो वयवाढे संदर्भात. परंतु आपण नक्कीच प्रयत्न करू का ज्यांचं वय 2022 मध्ये पण संपते, 31 डिसेंबर 2022 पर्यंत ज्यांचं वय संपते त्यांना सुद्धा 2022 मध्ये जेवढे पद निघतील त्या सर्व पदांना एलिजिबल करून टाकणे गरजेचे आहे शासनाने. अशा संदर्भातला आपण काही परिपत्रक आणि व्यवहार करत आला तर त्या संदर्भात करू किंवा काहीतरी त्याशी हे करू. ओके, त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अजून एक महत्वाची गोष्ट कपूर विचारतात सर मैदानी चाचणी. आता सपोज मैदानी चाचणी तुम्ही करताय बरोबर, मैदानी चाचणी तुम्ही करताय. आता बरेच जण म्हणतात आता सगळे 100 गुणांच्याच प्रॅक्टिस चालू आहे, क्लासेस बिसेस इकडे अकॅडमी अकॅडमी 100 गुणांचीच प्रॅक्टिस घेऊन राहिले सगळे. म्हणजे त्या ठिकाणी ते लॉंग जम्प पण घेत आहेत आणि पुलअप्स पण घेत आहेत बरोबर, पुलअप्स पण घेत आहेत. तर मला काय म्हणायचंय का तुम्ही ह्या दोन इव्हेंटमध्ये तुम्हाला काय हार्डवर्क आहे का? ठीक आहे, ही जेवढी हार्ड आहे मला इंजुरी वगैरे होऊ शकतं पण चालू ठेवा ना. अजून तर काही GR तसा बदललेला नाही आणि तो GR बदलेल का नाही बदलेल हे फक्त आणि फक्त ते कोणालाच माहिती नाही सध्या तरी. ते ज्यावेळेस त्यांचा निर्णय होतो दर बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक असते लक्षात ठेवा. कोणताही निर्णय जर आला तर समजून घ्यायचं की बुधवारी संध्याकाळी किंवा गुरुवारी सकाळी तुम्हाला पाहायला भेटेल. कारण का दर बुधवारी काय होत असतं त्यांची मीटिंग होत असते मंत्रिमंडळाची कंपल्सरी जी प्रशासकीय मीटिंग जी असते ती बुधवारी होत असते अलग लक्षमध्ये. त्याच्यामुळे गुरुवारी किंवा बुधवारी संध्याकाळी आपल्याला बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी क्लिअर होतात अलग लक्षमध्ये. त्याच्यामुळे हा पण एक महत्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो मला अजून एक सांगायचं तुम्हाला की आपण विशेष म्हणजे अजून सांगायचं का आपण अभ्यासक्रमाच्या बाबतीत जर झालं तर तुम्ही पाहिलं असेल काल मी सामान्यांचे महत्वाचे प्रश्न टाकले होते बरोबर, सामान्यांचे महत्वाचे प्रश्न टाकले होते, सामान्यांचे 25 प्रश्न टाकले होते. तुम्ही पाहिलं असेल ते 25 प्रश्न किती IMP क्वेश्चन होते. ओके, आणि मराठीचे पण 25 टाकले होते ते सुद्धा खूप IMP क्वेश्चन होते आणि लक्षामध्ये. म्हणजे असे जे काही प्रश्न आहेत उत्तर आहेत हे जे लेक्चर्स आहे मित्रांनो हे फ्री लेक्चर्स आपल्या याच्या रोज राहणार आहेत. रोज कोणत्या ना कोणत्या टॉपिकचं कोणत्या ना कोणत्या विषयाचं पंचतंत्र पॉलिटिक्स हिस्ट्री चालू घडवण्याचे विषय लेक्चर या ठिकाणी आपल्या रोज डेली रात जाणार आहे लक्ष. त्यातही कुठल्या प्रकारची शंका नाही तेही मी तुम्हाला बरोबर देतो, त्यातही कुठल्या प्रकारची शंका नाही लक्ष. फक्त मला काय सांगायचं का तुम्ही जे वारंवार क्वेश्चन करताय वारंवार तुमचे जे क्वेश्चन असतात का बो सर काय होईन काय होईन तर त्या संदर्भात मला तुम्हाला बोलायचं थोडंसं का मित्रांनो तुम्ही फक्त आता तयारी करा. तयारी काय? तयारी तयारी लक्ष काय लक्ष फक्त काय आता लक्ष तयारी 2022 बस एवढं त्या टार्गेट ठेवा. लक्ष तयारी 2022 आणि तुम्ही आलटम द्या स्वतःला का बाबा 1 डिसेंबर 2022 पर्यंत मला झोकून देऊन काम करायचंय. डिसेंबर 2022 पर्यंत कुठल्याही प्रकारे जाहिरात येत असते आणि लक्ष त्यात काही विषय नाही. आता जून जुलै थोडा पावसामुळे मागे पुढे होऊ शकतं मात्र डिसेंबर पर्यंत होऊन जाईल. राहिला काय जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर 6-7 महिने राहील. देऊन टाका तेवढे पूर्ण डिव्होशन देऊन टाका पूर्ण झोकून द्या तेवढ्या 7 महिन्यामध्ये. आणि ह्या 7 महिन्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवा ह्या 7 महिन्यामध्ये 7000 पदांची तयारी करायची. म्हणजे 7000 पदांची ॲड येणार आहे म्हणजे तुम्हाला एकच पद पाहिजे. ओके, त्या एका पदाची तयारी जर करायची असेल तर तयारी ही कशी करावी लागणार आहे? जोरात तयारी करावी लागणार. कशी तयारी? जोरात करावी लागणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो मैदानी चाचणी. ओके, त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो मैदानी चाचणी आणि लेखी चाचणी हे दोन्ही पण आपल्याला कसे करायचे एकदम स्ट्रॉंग करायचे. लक्षामध्ये लिखीसाठी आपल्या ऍप्लिकेशनची लिंक मी खाली दिली त्या ठिकाणी जाऊन ऍप्लिकेशन डाऊनलोड करा. बॅचेस सुरू होत आहे लवकर, आपले बॅचेस सुरू होणार आहे ते बॅचेस पण मी लवकर सुरू करतो तुमच्यासाठी, त्यात काही विषय नाही लक्षामध्ये. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ मी बनवला होता, छोटासा अतिशय महत्वाची माहिती देऊन जाणार व्हिडिओ होता. कारण की राज्यात 7000 पदांची पोलीस भरती होणार हे पण यांनी या ठिकाणी सांगितलेले आहे आणि लक्षामध्ये. मित्रांनो आपल्याला अभ्यास करतो आपण बरोबर, आपण अभ्यास करतो परंतु होतं काय की अभ्यास करत असताना आपल्याला अभ्यास नक्की कशाचा करावा हेच काही समजत नाही लवकर लक्षामध्ये. अभ्यास कशाचा करावा किंवा कशातून करावा किंवा काय अभ्यास करावं हेच समजत नाही. तर मित्रांनो मी तुम्हाला एक बुक सजेस्ट करतो या ठिकाणी, खूप महत्वपूर्ण असं पुस्तक आहे मित्रांनो. आमचे मार्गदर्शक मित्रच आहेत सिद्धेश्वर हाडवे सर. विद्यार्थी मित्रांनो हे 10 पुस्तक वाचण्यापेक्षा तुम्ही हे एक पुस्तक वाचलं तर नक्कीच हे पुस्तक मान्य. ह्या पुस्तकात काही विद्यार्थी म्हणतात कसं त्याच्यात थोड्याशा क्युरी असतात वगैरे. मित्रांनो ते प्रिंट मिस्टेक होतात ते थोडं तुम्ही ऍडजस्ट करून घ्यायचं असतं. एखादा अर्धा प्रश्न एवढं मोठं पुस्तक आहे ठोकळा एवढा मोठा म्हणजे प्रिंट मिस्टेक थोडेफार मागं पुढे होऊ शकते. आणि लक्षामध्ये 2021 मध्ये झालेल्या सर्व प्रश्न पत्रिकांचं सखोल विश्लेषण याच्यामध्ये केलेलं आहे मित्रांनो. विद्यार्थी प्रिय असं बेस्ट सेलर आहे 30,000 जम्बो पुस्तक आता स्पर्धा परीक्षेतील QR कोडसह पहिल्या स्मार्ट बुक स्वरूपामध्ये आलो होतो मित्रांनो.
बारावी एडिशन आहे मित्रांनो या पुस्तकाचे, 35,000 जम्बो मेगा पोलीस भरती घटक वर्गीकृत सखोल विश्लेषण विद्यार्थी मित्रांनो, आणि द स्मार्ट बुक का म्हणायचं झालं कारण त्याच्यावर स्कॅन करून तुम्हाला तिथले काही प्रश्न विचार वगैरे होतं मोफत मिळणार आहे तुम्हाला, लेक्चर्स पण मोफत मिळणार त्या स्कॅनर वरती. द नेक्स्ट जनरेशन स्मार्ट बुक वन स्टॉप सॉल्युशन आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. 2004 ते 2021 मध्ये झालेल्या 350 प्रश्न पत्रिकांचं विषयनीय सूक्ष्म घटकनीय वर्गीकृत स्मार्ट स्पष्टीकरण दिलेलं मित्रांनो हाडबे सरांनी, अतिशय टॉपचं पुस्तक हे. एक पुस्तक वाचलं सामान्यानं आणि मराठी व्याकरण आणि तुमचे 50 पैकी 50 मार्क तर क्लिअरच झाले, मात्र इंग्लिश सॉरी गणित बुद्धिमत्तेचे सुद्धा बरेच क्वेश्चन याच्यामध्ये त्यांनी क्लिअर केलेले. आल्यास मागील सलग 6 वर्षामध्ये या पुस्तकातील सरासरी 70 ते 99% तसे प्रश्न आलेले, प्रत्येक घटकावरती पुनरावृत्ती झालेल्या व साधर्म्यव आधारित प्रश्नांची स्मार्ट मांडणी केलेली या पुस्तकामध्ये. हे बेस्ट सेलर म्हणून फेमस झालेले पुस्तक आहे मित्रांनो. घटकनीय विश्लेषण आहे, टॉपिक वाईज व्हिडिओ आहे, महाराष्ट्र रँक ग्रुप डिस्कशन प्लॅटफॉर्म चार्टद्वारे तज्ञ मार्गदर्शन शंकरदर्शन लाईव्ह प्रोग्राम ट्रिक सगळं काय याच्यामध्ये मिळतं मित्रांनो. त्याचबरोबर तुम्हाला मोफत काय मिळणार आहे पुस्तक सोबत, 100 टॉपिक वाईज व्हिडिओ, 200 टॉपिक वाईज टेस्ट रँक आणि 100 सराव टेस्ट सिरीज मिळणार आहे मित्रांनो. हे पुस्तक म्हणजे एकमेव ठिकाण म्हणजे पूर्ण महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्रमध्ये भेटते, काय अडचण नाही. कुठल्याही बुक डेपोला जा, फक्त म्हणजे 35,000 पुस्तक द्या ते लगेच भेटतं. भारतीय प्रकाशन पुणे महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असं जम्बो सिरीजचं पुस्तक आहे मित्रांनो. क्वालिटी क्वांटिटी बेस्ट सेलर सिरीज आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे हे पुस्तक तुम्ही लवकर लवकर सर्वांनी खरेदी करा. अतिशय महत्वाचं असं बुक आहे मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं कारण कसं होतं बरेच जण विचार सर कोणते पुस्तक वापरू, म्हणजे तुम्ही अजूनही वापरत आहात परंतु मी काही पुस्तक तुम्हाला सजेस्ट करतो तुम्ही वापरून बघा. याच्यात प्रश्न तुम्ही एवढा ठोकळा आज जरी घेतला तर भरती होईपर्यंत तुम्हाला वाचता वाचताच नाही तो ठोकळा लक्षामध्ये. चालते मित्रांनो, थांबू आपण, भेटू परत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आता मला एकच सांगायचं फक्त की हा काही प्रश्नांची अडचणी आपण आज या ठिकाणी क्लिअर केलेले आहे. बऱ्याच क्वेश्चनचा आपण या ठिकाणी प्रश्नांची उत्तर आज आपण या ठिकाणी क्लिअर केलेली आहेत. असेच अनेक प्रश्न उत्तर आपण क्लिअर करणारच आहोत. फक्त एक आहे मित्रांनो, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा, जेणेकरून ही माहिती तुमच्या मित्रांपर्यंत पाठवत जा. आपल्याकडे अभ्यासाचे ग्रुप असतात ना, करा ना शेअर, मग त्याच्यामध्ये काय होतं त्याच्यामध्ये लिंक द्यायच्या पाठवून धाड 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 धाड, म्हणजे काय होतं सर्व विद्यार्थ्यांपर्यंत माहिती जाते, जेणेकरून अनेक शंकांचं निरसन विद्यार्थ्यांचं होतं. चालेल मित्रांनो, थांबतो मी. जय हिंद, जय भारत. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.